आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे नमस्कार, बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय आहे, बरेच वेळा मला लोक विचारतात, म्हणजे मुलाखतीत किंवा नाटकाला वगैरे आले की विचारतात मला, काय हो तुम्ही इतकी वर्ष नाटक करतो प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला, किंवा असंही विचारतात की इतकी वर्ष तुम्ही नाटकात काम करतात कंटाळ येत नाही का, म्हणजे तुम्ही अशी शक्ती कुठून येते. मग मी इतकी वर्ष सांगायचो की यव त्यव मानवी मनाचा खोली हे ते असं काहीतरी जडजड सांगायचो. नंतर मला कळलं की नाही, असं काही नाही आहे, खाणं हीच माझी प्रेरणा आहे. हा म्हणजे कितीही दमलं असलं तरी नाटकाच्या आधी मला छान चमचमीत खायला मिळालं की टुंकून उभा राहतो मी खाऊन, नाही की नाही, असं काही नसतं. म्हणजे शेवटी सगळ्या गोष्टी माझ्या तिथेच संपतात. रात्री झोपतो मी कशासाठी माहिती का, सकाळी न्याहारी उत्तम मिळावी यासाठी. हा म्हणजे लाल मिरच्यांची फोडणी किंवा आमटी किंवा कटलेट किंवा वडापाव मिसळ श्रीखंड किंवा मटण किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या प्रेरणा आहेत, ह्या प्रेरणा आहेत, म्हणून मी इथे बसलेलो आहे. म्हणजे हा कार्यक्रम बघताना तुम्हाला जसा आनंद मिळतो ना, तशीच मला प्रेरणा मिळते. हा आणि म्हणजे नुसत्या विचारानेच, म्हणजे आज मला काय खायला मिळेल, मी असा विचार करतोय की हा विचार मी का करावा, कारण आज इथे एक मावशी आलेले आहेत आपल्याला वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी, विचार करण्यात वेळ का घालावा, मुद्द्यावर यावं ना. मग आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. आपलं काय नाव? मी उज्ज्वला विजय तामनकर. बर, कुठे राहायला? आपण मी पुण्याला प्रभात रोडला राहते. बर, किती वर्ष तुम्ही पुण्यात राहतो? मी जन्मापासून, एक जवळजवळ 60 वर्ष व्हायला आली आहेत मला आता. बापरे, तुम्ही मूळच्या पुण्याच्या? पुण्याचं. लग्न होऊन सुद्धा पुण्यात? पुण्यातच. ओके, 60 वर्ष पुण्यात. म्हणजे साधारणपणे, बापरे, 60 वर्ष म्हणजे खूप. 60 अजून झालेली नाही आहे. ठीक आहे, होण्याच्या मार्गात असं काही, पण मी ते पुण्यात राहत असल्यामुळे तुमचं जाणवत नाही येते, आणि त्यात तुम्ही प्रभात रोडला राहता त्यामुळे अजिबातच जाणवून ते 60 येते, कारण सगळं हाकेच्या अंतावर आलं प्रभात रोड म्हटलं. आणि प्रभात रोड हा रस्ता जो आहे हा इतकी झाडी आहे, तिथे प्रचंड झाडी आहे, म्हणजे आता थोडीशी अति कमी झालेली आहे पण झाडी खूप आहे. समुद्रातले 2 तांबे पाणी काढावं तेवढीच झाड तिकडची कमी झालेली आहे. पण छान, म्हणजे प्रभात रोडला तुम्ही इतकी वर्ष आहात. आणि आता घरी कोण कोण आहे? घरी 2 मुली आणि मी. मिस्टर माझे लिफ्टच्या अपघातामध्ये गेले. ओके ओके. आणि मुली काय करतात? मुली फायनल सीएला आता. मोठी? मोठी. दोघी जणी. अच्छा, दोघी जणी. आणि अकाउंट्स रायटिंगची फर्म मिस्टर गेल्यानंतर मी आता 7 वर्ष चालवते. तुमचं अजून काय म्हणजे हे तर आहे. आता मला खाण्यापिण्याचा शौक असल्यामुळे नवीन नवीन प्रयोग करत राहते. बर, मुलींचे चोचले काय आहेत? आई मला हे नकोय, आई मला हे असतं ना, नवीन काहीतरी करून घाल. ओके, ठीक आहे. पण तुम्ही आता वेगवेगळे पदार्थ तर करता, पण काही कॉम्पिटिशन्स किंवा काही घेते ना? भाग घेते. संजीव कपूर च्या तर्फे मला बक्षीस मिळालं. अरे, काय पदार्थ बनवलं? मी क्रीमी कॅच्यू म्हणजे डेझर्ट केलं होतं, म्हणजे ते क्रीम मध्ये बुडवून खायचं. ओके, एकंदरीत तुम्ही जे काही सांगताय त्यामुळे माझ्या जिभेला असं पाणी सुटलेलं आहे, आता मला थांबवत नाहीये. आपण किचन कडे जायचं का? हो, चल. आमच्या खव्याने तुम्ही आज काय काय दाखवणार? आज मी डबल सारण पराठा, म्हणजे बटाट्याचं मध्ये पनीरचं सारण भरून ते कणकेच्या ह्याच्यामध्ये भरणार. बापरे, बरं. पुढची? आणि पुढची लाल भोपळ्याचं लोणचं. लाल भोपळ्याचं लोणचं आणि मॉकटेल. मोसुंब्याचा रस. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण बटाटा डबल सारण पराठा बनवतो. डबल सारण पराठा. साहित्य सांगता मला काय काय? हो, बटाटा आहे, उकडून किसून घ्यायचा किंवा स्मॅश करून घ्यायचा. ओके. नंतर हे पनीर, नंतर ही कणिक, हा थोडा मैदा, आलं लसूण पेस्ट, धनेपूड, मिरचीचा खर्डा, कोथिंबीर, मीठ, जिरेपूड, तिखट.
आता काय करायचं मला सांगा पहिलं. आता पहिल्यांदा पण कणिक भिजून घ्यायची. ओके, म्हणजे तुम्हाला बाउल देऊ. बाउल हो. कणिक आणि कणिक मीठ आणि तेल लागेल आपल्याला थोडं भिजवायला. थोडीशी कणिक लावायला ठेवते परोठा लाटल्यानंतर. हे काय आहे? हा मैदा आहे. पराठा फुटत नाही. बर, मीठ तेल ह्याच्यावर. आता ह्याच्यात पाणी घालून आपण जरा थोडीशी सैल मळून घ्यायची कणिक. ओके ओके, म्हणजे मग बटाटा मऊ असतो तो सरतो चांगला. ओके, मग आता ह्याचंही आपल्याला काहीतरी करायचं. मिक्सर पण सारण तयार करतो. आधी मी काय म्हणतो, आधी आपण सगळं तयार करून घ्यायला. चालेल, मग आपण मिक्सर करत बसू. चालेल चालेल, आपल्याकडे वेळ आहे तर काय. चालेल. ओके, तर ह्याच्यात काय करूया आपण? ह्याच्यात बटाटा आहे, उकडून किसून घ्यायचा किंवा स्मॅश करून घ्यायचा. ओके, कोथिंबीर टाकायची. मिरची मला जास्त. हा, तिखट कळायला लागला सगळ्यांना. गुरुजीने कळलंय हा तिखटे आहे. ओके, मला तिखटाचा अजिबात त्रास होत नाही. बरं का? मीठ हे काय आहे? हे धन्याची पूड आहे. बर, जिऱ्याची पूड, आलं लसूण पेस्ट. ही आली बाजार रेडीमेड सुद्धा मिळते असं ऐकिवात आहे, पण घरी तयार केलेलीच मला जास्त आवडते. आपल्या डोळ्यासमोर होतं ना, म्हणजे आलं म्हणजे आलंच असतो. प्रिझर्वेटिव्ह असतो ना त्याचा. ओके, आता हे मिक्स करायचं. हा, हे मिक्स. अजून काय मिक्स करायचं? आता पनीरचं सारण करायचंय. त्याच्यासाठी एक बाउल. हा, पनीर, त्याच्यामध्ये मीठ, मीठ, कोथिंबीर. कोथिंबीर जरा जास्त घातली तरी चालते. आणि ह्याच्यात आपण हिरवा तिखट वापरलाय, ह्याच्यात तांबड तिखट वापरायचं. स्वाद चांगला लागतो. मला तिखट आवडतं, घालू तिखट. काय टेन्शन घ्यायचं नाही. आता हेही कालवून घ्यायचं. ओके, आता ह्या तीन पदार्थ, हे तीन गोष्टी आपल्याला कालवून घ्यायच्या. आता काय करायचं मला सांगा. आता पहिले बटाट्याची पारी करून घ्यायची. कशी? मला थोडस तेल लागेल हाताला. एका ह्याच्यात आपल्या ह्याच्यात देऊ द्या. चालेल, थोडस हाताला लावून घ्यायचं. ह्या पदार्थ कुठे शिकलात तुम्ही? नाही, मी मनाने शोधून काढले. साधारण किती वर्ष झाली पंडाला? पाच सहा वर्ष झाली. आणि वर्षभर होत असेल आता? हा, होतं. मुली हट्ट धरूनच बसतात. हेच मागताय? हेच मागताय, कारण पनीर आवडतं, बटाटा आवडतो. आणि प्रभात रोड कितवी गल्ली? दुसरी गल्ली. दुसरी गल्ली शिरल्या? शिरल्या. कुठलं कॉलेज आहे ना वाटतं? नाही, शाळा आहे. शाळा आहे, गरवारे शाळा. माझी शाळा आहे ती. माझी शाळा म्हणजे? मी त्या शाळेत शिकलेली. हट्टेच्या अंतरावर शाळा होती आम्हाला. दुसरी बेल झाली की आम्ही शाळेत जायचो. पण कधी वर्गाबाहेर उभं केलं का तुम्हाला? अनेक वेळा. ते महत्वाचं, म्हणजे लहानपणी वर्गाबाहेर उभं राहायचं नाही म्हणजे काय मजा नाही यार. आता आपण काय करणार? आता कणकेच. ओके, इकडे लॉकिंग केलं. लॉकिंग खरंच हे एकच खाल्लं की संपला विषय. तसंच आहे. आणि गरम असताना साजूक तूप घातलं, फर्स्ट क्लास खाल्लं. लोणच्या बरोबर खाल्लं, दह्या बरोबर खाल्लं. एक तर उठून कामाला लागायचं की उठून झोपायचं, दोन पैकी. नाही, दुपारपर्यंत भूक लागता कामा नाही ना. ओके, आपल्याला आता तव्यावर थोडं तेल घालायला पाहिजे. पसरून तेल भरपूर घालायला लागतं बरं घ्यायला. हो ना, हे घातल्यानंतर परत बाजून तेल घालायला. तेल वरन झिरड्याला वगैरे घालतात. हा, कौतुकाचंच आहे जरा. आता बिच्च करून चालणार नाही, तुकडात पडेल त्याचा. ओके, आता तुम्हाला काय तेल लागेल? तेल लागेल परत बाजूनी आणि वरती. गॅस थोडा मोठा चालेल.
या उलटल्यानंतर खाली हे खाली जाईल. हा तांबूस झाला का नाही बघायचं. थोडा होऊ द्या अजून. तेल असल्यामुळे ते मोठा करू का? हा मोठा करा. आणि हे खाताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला झणझणीत लसणाची चटणी पण चालेल. मिरीचं जो लोणचं झालेलं गोड दही चालेल. फ्रीज मधलं गोड दही साखर घालून करे फर्स्ट क्लास. त्यानंतर मुरलेलं लिंबाचं लोणचं झालेलं. आंब्याचं लोणचं झालेलं. फक्त त्यातल्या वरचा जो कडक भाग असतो ना तो प्लीज नको. हा तो नको. म्हणजे ते असं नाही. व्यवस्थित आंब्याचं लोणचं क्लिअर आंब्याचं लोणचं पाहिजे. क्लिअर मी का म्हणतो ते सांबार देतात बघा. त्या सांबारात भोपळा असं घळ म्हणजे सांबार आपल्याला चमचाभर मिळतो. आणि त्यात ते भोपळा म्हणजे ते लहानपणी शाळे होतं बघ तो काय कावळा बसायचा तर पाणी मिळायचं नाही. मग तो दगड टाकायचा मग पाणी वरायचं. तसं सांबाराचं असतं. भोपळा असतं मिरची असतं काय काय असतं. म्हणून मिरची सांबार एवढं मिळतो तसं आहे ते. शाबाश बस बस बस. और क्या होना है. बरं गेलं लिहून घ्या साहित्य आणि कृती. डबल सारण पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य उकडून कुस्करलेला बटाटा पनीर गव्हाचं पीठ मैदा आलं लसूण पेस्ट धणेपूड हिरव्या मिरचीचा खरडा कोथिंबीर मीठ जिरेपूड आणि तिखट. कृती प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा मीठ तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरचीचा खरडा मीठ धणेपूड जिरेपूड आणि आलं लसूण पेस्ट घालून पारेसाठीचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. तिसऱ्या बाउल मध्ये पनीर घेऊन त्यामध्ये मीठ कोथिंबीर आणि तिखट घालून सारण तयार करावं. हाताला तेल लावून बटाट्याच्या मिश्रणाची पारी करावी आणि त्यामध्ये पनीरचं सारण भरून पारी बंद करून घ्यावी. हा गोळा गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये भरून पारी बंद करावी. पराठा लाटून तेलावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा. चला आता आपण जो पुढच्या रेसिपी कडे. भोपळ्या भोपळ्या टुडुक टुडुक. ओके पुढची रेसिपी काय आहे? लाल भोपळ्याचं लोणचं. लाल भोपळ्याचं लोणचं धक्का दे. हे का असं करावं असं वाटलं तुम्हाला? कारण तो फारसा खाल्ला जात नाही. दोन्ही मुलीला लाल भोपळा आवडत नाही म्हणून अशा पद्धतीने तो मी त्यांना खायला घातला. मग आवडायला लागला म्हणजे लोणचं आवडायला लागलं. ओके ठीक आहे. मला साहित्य सांगता एक हो. लाल भोपळ्याच्या फोडी सालं काढून घेतलेल्या. नंतर हे लिंबू लोणचा मसाला आहे. बरं ह्याच्यात काय वेगळं असं? बरं लिंबू लोणचा मसाला तिखट. नंतर साखर मीठ आणि लिंबाचा रस. साहित्य बघितलेलं. आता कृतीकडे जायचं. तुम्हाला काय बाउल लागेल? कुकर मध्ये आपण पाणी तापत ठेवलेलं. ते जवळजवळ तापलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात थोडस आम्ही एक दोन बादल्या पाणी टाकलं तर आंघोळीचं पाणी होईल इतकं तापलेलं आहे आता ते. ओके आता काय करायचं? आता आपण फोडी घ्यायच्या. भोपळ्याच्या फोडी. लाल भोपळ्याच्या फोडी. नंतर मीठ घालायचं त्याच्यावर. हे कुठलं लोणचं काय तिखट म्हणाल तुम्ही? लिंबू लोणचा मसाला म्हणून बाजारात मिळतो. लिंबू लोणचा मसाला. आपल्याला एवढं लोणचं झणझणीत असतोच. हो त्यामुळे तो अच्छा मसाल्यावर अवलंबून आहे. चार पाच चमचे तो साखर घालायची. साखरेने फोड कुटकुटीत राहते म्हणून साखर घालायची. कुठल्याही लोणच्याला लिंबू आणि तेल भरपूर लागतं. ह्याचं वैशिष्ट्य हेच आहे. मला तेलाचा इथे लवलेशही दिसत नाहीये. तेल अजिबात नाही. लोणच्याचा फोडींना सगळा आता मसाला. ओके आता ह्या डब्याला झाकण लावायचं. आणि हा डबा गरम आहे का बघा जरा बाजूबाजूने. सवय झालेली असते बायकांना त्यामुळे हांडला तेवढा चोडला नाही तिने. किती शिट्ट्या काढायच्या? दोन शिट्ट्या द्यायच्या. मोठा करू का? हो. आणि हे झाल्यानंतर आपलं लोणचं रेडी असेल का? रेडी. मग बाकीची लोणची अशी इतकं फास्ट नाही होणार? लिंबाचं लोणचं वगैरे ते दांडरत. ते साली सकट आपण घेतो ना. हे साल काढलेली असते. अशा पद्धतीने आपल्याला दुधाचं लोणचं पण करता येतं. सगळी झालेली आहे. तुम्ही पडवळ्याचं करून बघा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लाल भोपळ्याचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य साल काढलेल्या भोपळ्याच्या फोडी लिंबू लोणच्याचा मसाला साखर मीठ आणि लिंबाचा रस. कृती प्रथम एका बाउल मध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घेऊन त्यामध्ये मीठ लिंबू लोणच्याचा मसाला साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कुकर मध्ये हे मिश्रण घालून दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यावं. चला आता पुढची आणि शेवटची आणि अप्रतिम रेसिपी कुठली आहे? मोसुंब्याचं मॉकटेल आहे.
मोसंबीचं मॉकटेल काय काय आपण ह्याच्यात घालणार साहित्य सांगतो मला काय काय हो सांगते मोसंबीचा रस आपल्याला लिंबाचा रस टाकायचे ते लिंबू पिळून घ्यायचं आल्याचा रस पुदिना नंतर मोरावळ्याचा जो मोरावळ्याला रस सुटलेला असतो तो साळीच्याला ह्याचं पाणी आणि काळं मीठ आणि हे साखर पटकन हा शुगर क्यूब जे पटकन विरघळतात ओके मला हे कळलं नाही हे साळीच्या काय केलं तुम्ही साळीच्या लाह्या असतात ना त्या भिजत टाकायच्या त्याच्यावरती जे पाणी येतं ते घ्यायचं ते लहान मुलांना पौष्टिक किती वेळाने पडते काय लागेल पाच मिनिटं भिजल्या खाली गेल्या खाली गेले की वरचं पाणी आपण गटम करायचं गणवायचं ओके साहित्य वगैरे तर जाऊया कृतीकडे काय करायचं पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आता एक क्यूब आधी रस आंबट गोड कसा आहे त्याप्रमाणे ह्या क्यूब टाकायला लागतात बघताय हो मी तर एका पायावर रेडी असतो माझी नेमणूकच त्यासाठी झालेली गोड आहे गोड एखादा टाकायला आणल्यासारखं एखादा टाका एखादो म्हणजे साखरेची चव लागली पाहिजे म्हणून मी एक आणखी एक जास्त टाकतो साधारणपणे आपण आंब्याचा रस काढल्यानंतर आता आल्यासारखं घ्या थोडासा आंब्याचा रस तसं आहे ते टाकून ठेवायचे म्हणजे बाकी सगळं करेपर्यंत त्या चालू राहतं लिंबाचा रस आपल्याला स्वादानुसार पण साधारण अर्ध लिंबू बस हा आल्याचा रस आहे हे मोरावळीचं म्हणजे थोडस तुरट असतं तोही रस पोटत जातो आपल्या साळीच्या लाह्याचं पाणी सगळं घातलं तरी आपल्याला चालेल हे काय म्हणायचं काळं मीठ काळं मीठ काळं मीठ जरा गोर आहे सांभाळून घ्या पुदिना आणि ग्लास मध्ये ओतून त्याला लिंबाची फोड लावायची आणि पुदिन्याचं पान ठेवायचं प्या म्हणावं आता किती प्यायचं ते आणि हे फ्रीज मधून काढलं तर बेस्टच होईल ना फर्स्ट क्लास डेकोरेशन आपण करत राहू तो काही विषय नाही आता हे राहिलेलं काय करायचं मला प्रश्न पडलेला आहे खरं म्हणजे मला प्रश्न पडायचं काहीच कारण नाही कारण तुमच्यासाठी इथे ठेवलेलं आहे हे माझ्यासाठी आहे ओके तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती ओके मोसंबीचं मॉकटेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य मोसंब्यांचा रस लिंबाचा रस आल्याचा रस पुदिन्याची पानं मोरावळ्याचा रस साळीच्या लाह्यांचं पाणी काळं मीठ आणि साखर कृती साळीच्या लाह्या भिजत घालून त्याचं पाणी घ्यावं मोसंबीच्या रसामध्ये साखर लिंबाचा रस आल्याचा रस आणि मोरावळ्याचा रस एकजीव करून घ्यावा त्यामध्ये साळीच्या लाह्यांचं पाणी काळं मीठ आणि पुदिना घालून मॉकटेल एकजीव करावं हे मॉकटेल ग्लास मध्ये ओतून लिंबाच्या फोडीचं गार्निशिंग करून सर्व्ह करावं मावशींचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला चिडवत चिडवत त्याला काही इलाज नाही ना खाऊन बघणार आहे सुरेख काय मला एक सांगा की भारताचा नकाशा डोळ्यासमोर आला आपल्या असा असा डोळ्यासमोर आला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं पहिलं दिल्ली मग केरळ मग राजस्थान मग गोवा असं येतं की नाही माझ्या डोळ्यासमोर तसं येत नाही माझ्या समोर इडली दिल्ली चाट त्यानंतर काहीतरी खमन ढोकळा असे वेगवेगळे थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ येतात माझं तसं नाही आहे म्हणजे मी दिल्लीवाला आहे मी कोकणवाला आहे मी गोवा असं नाही आहे पदार्थवाला आहे सगळे पदार्थ मला आवडतात त्यामुळे सगळे प्रांत माझ्यासाठी सारखेच आहेत त्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी लिहून कळवायचं तुम्हाला एक वेगळा पदार्थ येत असेल तर आमचा पत्ता लिहून घ्या आम्ही सारे खवय्ये झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC झी मराठी @zeenetwork.com मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि मावशी तुमचे खूप मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात तुमची आज फर्म बंद ठेवून किंवा मुलींच्या खांद्यावर जबाबदारी टाकून इथे आलेला आहात त्याबद्दल मनापासून आभार पण नुसते आभार नाही आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे आणि आपल्याला निघायची वेळ झालेली आहे कारण इथे काय लिहिलेलं आहे बादशाह मसाले प्रस्तुत कळलं ना बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवायच्या या भागात मी आता इथेच थांबतोय कारण खायची वेळ झालेली आहे पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा स्वस्थ रहा स्वस्थ रहा स्वस्थ रहा बस आता मी खायला सुरुवात करतो हवी हवी
पण मला एक कळत नाही म्हणजे हे बाकीचे अंडे तुम्ही दोघे काय अंडा का ते फक्त मांडण्याचं काम करता तुम्ही? नाही आम्ही खाण्याचं काम. आणि आता तुम्ही काय बनवणार आहात? आता मी पौष्टिक लाडू बनवणार आहे. तुम्ही दुसरं काही बनवता का? काय लाडूच बनवता का फक्त? आता पुढची रेसिपी काय आपली? व्हेजिटेरियन कटलेट्स, म्हणजे मिक्स व्हेज कटलेट्स आपण म्हणू त्याला.